दखल न्यूज भारत जनसामान्यांचा बुलंद आवाज। महाराष्ट्रामध्ये 2014 कायदा होता, त्या कायद्यानुसार जी कारवाई व्हायला पाहिजे होती त्याची सुरुवात नागपूर हिंगणघाट या सगळ्या भागातून सुरुवात होत आहे, ते आता महाराष्ट्रभर होणार। आणि ज्या ज्या संस्था अशा पद्धतीनं बेकायदेशीर फी वसूल करत असत त्या सगळ्यांवर कारवाई होईल। कोणतीही संस्था सुटणार नाही, चाहे ते कुठल्याही पक्षाची होऊन किती काही मोठ्या माणसाची असू द्या, तिथे कुठेही बदल होणार नाही, कुठल्याही पद्धतीचं होणार नाही। आता जर यांनी फी वसुली परत दिलेली पालकांना तर त्यांचा आम्ही एनओसी रद्द करू, त्यांच्या संपत्ती आम्ही सील करण्याचाही प्रयत्न करू, पण जे जास्त घेतले ते परत करावं लागत। कमी घेतले असेल तर सरकार देईल, पण जास्त घेतले असेल तर तुम्हाला द्यावंच लागेल। तुम्ही हिंदुस्थानात कुठेही जा, इथून अमेरिकेत जा, कुठे गेले तरी चालत, पण जे जास्त पैसे पालकाकडून घेतले त्याला परत करावं लागेल। आता 15 शाळा आहेत, त्या 1 महिन्यामध्ये त्याच्यावर पण कारवाई। मला फोन आणि दबाव येतच नाही, फोन आला पण दबाव येत नाही, लक्षात घ्या। प्रहारचा मंत्री आहे आणि उद्धव साहेबांनी विश्वास ठेवून मला मंत्री केलेला आहे, त्याच्यानं दबाव आम्हाला जास्तीत जास्त लोकांचाच येऊ शकते।